या रासपा युतीच्या आपल्या उमेदवार पूनमताई महाजन 2014 ऑक्टोबर नंतर महापौर महोदय असं चित्र बघायची सवय जरा तुटली होती, पण आज पुन्हा भाजप शिवसेना आरपीएस सगळं एकत्र पाहिलं आणि ते जुने युतीचे दिवस सगळे आठवायला लागले। आज मी प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेत असताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं मनापासून भाजपतर्फे धन्यवाद केले, कारण ते आज अमित भाईंचा फॉर्म भरायला स्वतः गांधीनगरला गेले। आपले विभाग प्रमुख अनिल परब आणि संजय पोतनीस येत आहेत, त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा। आणि त्यामुळे मी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे आभार मानले, कारण आदरणीय अमित भाईंचा फॉर्म भरायला ते गांधीनगरला गेले आणि काँग्रेस राष्ट्रवादीला असं वाटत होतं युती तर झाली आहे पण ही वरवरची आहे। आणि त्यामुळे ज्यांच्या पोटात दुखायला लागलं ते जुन्या क्लिप काढायला लागले, आपल्याला डिवचायला लागले, अरे तुमचं हे वाक्य होतं मात्र हे का। आणि मग उद्धवजींनी आज बोललेलं वाक्य आहे, गेलं 5 वर्षातलं जितकं लक्षात आहे त्याच्यापेक्षा त्याच्या आधीचे 25 वर्षाचं लक्षात ठेवूया। मला आठवतंय पार्ले विधानसभेची पोटनिवडणूक होती, त्यावेळी शिवसेनेचे डॉक्टर प्रभू उभे होते, भारतीय जनता पक्ष जनता पक्षाच्या सोबत होता आणि ती निवडणूक हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी लढवली होती, ती त्यानंतर जिंकली आणि ज्यावेळी 89 लोकसभा निवडणुकीला विधानसभा निवडणुकीला भाजप शिवसेना युती झाली, मी विद्यार्थी चळवळीचा कार्यकर्ता होतो, मी प्रमोदजींना विचारलं की शिवसेनेबरोबर तुम्ही का जाताय, ते म्हणले त्या निवडणुकीच्या आधी या देशामध्ये केवळ माननीय बाळासाहेब ठाकरे होते की जे म्हणले होते पुढचं दशक हे राजकारणातल्या हिंदुत्वाचं असणार आणि ते पुढे खरं ठरलं अशा द्रष्ट्या माणसासोबत आता भारतीय जनता पक्ष युतीने पुढे चाललाय। मला आठवतं 99 सरकार होतं, त्यानंतर 2004 पुन्हा निवडणुकीच्या वेळी प्रचाराची शेवटची सभा शिवाजी पार्कला झाली, पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी त्या सभेला आले होते, सभेत भाषण करत असताना थोडं मध्ये मध्ये अटलजींना खोकला येत होता तरी अटलजींनी भाषण पूर्ण केलं आणि खाली उतरल्यावर गाडीत बसायला लागले, ते बाळासाहेबांनी त्यांचा हात धरला, आधी इथे बसा, गरम चहा पिऊन जा, घसा नीट करा, तब्येतीची काळजी घ्या, असं एकमेकाची काळजी करणारे नेते होते हे सगळे दिवस आठवायला लागले। आणि आज मला असं वाटत की त्याच गेल्या 25 वर्षाच्या माहोलमध्ये भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख शिवसेनेचा गटप्रमुख शिवसेनेचा शाखा प्रमुख असेल भाजपचा वार्ड अध्यक्ष असेल आपण सगळे एकत्र येऊन आता कामाला लागलो आहोत। हे कामाला लागत असताना आपण घराघरापर्यंत जाणार आहोत, लोकांपर्यंत पोहोचणार आहोत, पण मला एक भीती अशी आहे अनिल परब साहेब की आपल्या कार्यकर्त्यांना असं वाटतंय की भाजप शिवसेना आरपीआय रासप युती झालीच आहे, सर्जिकल स्ट्राईक झालाय, अंतराळामध्ये सुद्धा सॅटेलाइट उडवण्याचं आपण करून टाकलंय, आता काय चिंता करायची गरज नाही। हे खरंय,
ज्यावेळी पुलवामा झाल्यानंतर आपण एअर स्ट्राईक केला, त्यानंतर सर्वेक्षणामध्ये 7-8% मत आपली वाढली आहे, खरं आहे. पण मी निवडणूक आयुक्तांची प्रेस कॉन्फरन्स पूर्ण शांतपणे बोरलीमध्ये त्या दिवशी रविवारी ऐकत होतो, आणि ज्यावेळी मुंबईची महाराष्ट्रातला 4th stage 29 एप्रिल त्यांनी सांगितल्यानंतर कॅलेंडर काढलं, तर 26 शनिवार, 27 रविवार, नाही 27 शनिवार, 28 रविवार, 29 सोमवार, 30 मंगळवार वर्किंग, 1 मे महाराष्ट्र दिन सुट्टी. जर 30 सुट्टी घेतली तर 5 दिवस सलग बाहेर जाता येतं, आणि आपला मतदार लोणावळा, खंडाळा, पन्हाळा, महाबळेश्वरला जाणार असतो. धाडकन 5% मत खाली आली. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे जर या युतीमधला गटप्रमुख, बूथप्रमुख जर सावध नाही राहिला, तर आपली हक्काची मतं मतदानाच्या दिवशी आपल्या घरात राहणार नाहीत, आणि त्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतील. आपल्या सोसायटीमध्ये, चाळीमध्ये, झोपडपट्टीमध्ये सांगावं लागेल की माझी चाळ 100% मतदान करणारी चाळ, आणि तिचा आम्ही सत्कार करू. माझी सोसायटी 100% मतदान करणारी सोसायटी, तिचा आम्ही सत्कार करू. माझी झोपडपट्टी जी आहे ही 100% मतदान करणारी झोपडपट्टी, तिचा आम्ही सत्कार करू. आपल्याला सावध राहिलं पाहिजे, आपला मतदार हा त्या दिवशी तिथे असला पाहिजे, मतदान केंद्रावर तो आला पाहिजे. आणि ते जर करू शकलो तर मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये एनडीए सरकारने जी कामं केली आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार पुढच्या काळामध्ये जी कामं करणार आहे, या कामासाठी लोक भरभरून मतदान देण्याच्या तयारीत आहेत. त्यांना त्यांच्या घरात 29 सगळं थांबून मतदान केंद्रापर्यंत आणायचं काम आपल्याला करायचं आहे. विरोधी पक्ष जमेल तसं प्रयत्न करतायत. उत्तर मुंबईत उमेदवार सापडतच नव्हता, आणि मग सिरेसृष्टीतल्या उर्मिला मातोंडकरजींना त्यांनी उमेदवार केलं. आता बघा, त्या संजय निरुपमने तिथून पळ काढला, आणि बिचारे आमच्या कोकणातल्या मराठी महिलेला त्या ठिकाणी अडकवलं, हे चांगलं आहे का? म्हणजे संजय निरुपमला जर इतकं वाटत होतं की ही विनिंग कॉन्स्टिट्युएन्सी आहे, तर स्वतः लढायला पाहिजे होतं. पण तो आधीपासून पळपुट का वाटायचे? म्हणजे स्वतः लढायचं नाही आणि दुसऱ्याला मात्र त्या ठिकाणी अडकवून टाकायचं, अशा पद्धतीने काही खेळ काँग्रेस करतात. मला वाटलं पुण्याचा उमेदवार ठरत नव्हता, आज सकाळी जाहिरात येते की काय, काँग्रेस पक्षाची पुण्याला उमेदवार पाहिजे, लवकर पाठवा. पण शेवटी राष्ट्रवादीकडनं घेतला. सांगलीमध्ये ज्या वसंतदादा पाटलांनी काँग्रेस पूर्ण उभी केली, आपलं आयुष्य काँग्रेससाठी घातलं, त्यांच्या नातवाला काँग्रेस पक्षातनं बाहेर काढून शेतकरी संघटनेचा उमेदवार केला, कारण त्यांना उमेदवारच मिळत नाहीये. आणि त्यामुळे ज्यावेळी महाआघाडीची पत्रकार परिषद झाली आणि अशोक चव्हाण म्हणाले आम्ही 56 पक्ष आणि 56 संघटना एकत्र आलेलो आहोत, म्हटलं वा रे वा, 56 इंचाच्या छातीच्या माणसाबरोबर लढायला 56 संघटना आणि पक्ष एकत्र यावे लागले, तरी सुद्धा तुमचा आपतक 56च होणार आहे. खरंच काँग्रेसकडे मुद्दे नाहीत. अशोक चव्हाणांना ही निवडणूक लढवायची नव्हती, त्यांना राज्याच्या निवडणुकीत राहायचं होतं, भाभीना उभं करायचं होतं, वरून ऐकलं नाही. चंद्रपूरला जो उमेदवार पाहिजे होता तो दिला नाही, दुसरा दिला, मुळे खोटी टेप व्हायरल केली, माझं कोण ऐकतोय, मीच राजीनामा देतोय, आणि हायकमांडवर प्रेशर उभं केलं. विखे पाटील तर काँग्रेसचा प्रचारच करायला तयार नाही, शरद पवार साहेब जे बोलतात ते तर करतच नाहीत. मी माडा लढतो बोलले होते की नाही? लढले नाही. पार्थ मावळ लढणार नाही म्हणले होते, लढला.
पुलवामा नंतर एअर स्ट्राईक करायला मी सुचवलं होतं सर्वपक्ष बैठक असं बोलले होते. मग नंतर म्हणले नाही मी नाही लोक बोलली त्याला मी हो बोललो. आता असं जे बोलतात ते करत नाहीत. अशोक चव्हाणांचं कोणी ऐकत नाही. विखे पडेल आहेत की नाहीत. म्हणजे आज काँग्रेसचे दिल्लीतले नेते आले तर सगळ्यात उत्सुकता काय विखे पाटील बैठकीला येणार का नाही आणि 20व्या क्रमांकाचे स्टार प्रचारक म्हणजे कळलं. अशा वेळी आपण आपल्या मतदारांना सांगा की राहुल गांधी वेगवेगळी आश्वासनं देत आहेत. एक तर गोष्ट आपण सगळ्यांनी नक्की करा. जय प्रिया दत्तजी आपल्या भागात प्रचाराला येतील मतदाराला सांगा. पहिला प्रश्न प्रिया दत्तना विचारा राहुल गांधी पंतप्रधान होणार का. तर ते होच म्हणते. मग दुसरं गोष्ट म्हणा की प्रियाजी मला 50,000 रुपये द्या. राहुल गांधी 72,000 रुपये ज्यावेळी परत करेल ते तुमचे 50,000 तुम्हाला परत करतो. नुसत्या गरिबी हटावच्या फेका मारायच्या. आणि तर सध्या जो त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले कुठे 72,000 आधी म्हणले मग 72 कोटी झाले मग 72,000 लाख झाले असं दर भाषणामध्ये आकडा फिरत जातोय. आज पियुष गोयल आणि बाकीच्यांनी ते सगळे भाषणं ट्विट केली आहेत त्यांची. असं एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीची स्थिती असताना आपल्या सरकारने सामान्य युवकासाठी महिलांसाठी कामगारांसाठी दलितांसाठी आदिवासींसाठी जे काम केलंय ते सगळं काम लोकांसमोर घेऊन गेलं पाहिजे. आणि खरं म्हणजे या विरोधी पक्षाच्या नेत्यांची आपल्या नेत्यांच्या विरोधात बोलायची लायकी नाही आहे. मी 17-17 तास प्रवास करून आल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पार्लमेंटमध्ये 11:30 हजर होतात. जेट लॅग नाही झोप नाही. कुठेतरी आमिर शाह साहेब स्वाईन फ्लूने आजारी होते. आज रात्री घरी आले लगेच बंगालला सभेला गेले. तब्येतीची काळजी केली नाही. मनोहर पर्रिकर खांद्यावर सिलेंडर लावून ब्रिजची अवस्था काय बघायला गेले. मी दुसऱ्या मुलाला फोन लावला म्हणजे त्याला बाबांना फोन दे रे म्हटलं मनोहर कशासाठी बेडवर आराम कर तब्येत बरी हो आणि मग नंतर आमच्यावर कामाला लागा. त्यांचं वाक्य होतं मी बेडवर पडल्या मरू इच्छित नाही काम करता करता मला मरायचं आहे. मला असं वाटतं अशा लोकांच्या विरोधात बोलण्याची लायकी अजित पवारची आहे का. राहुल गांधी वाड्राच्या बायको ज्यांनी लुटलंय वारेमाप घेतलंय अशी माणसं जर बोलणार असतील तर त्यांना धडा शिकवायचं काम आपण केलं पाहिजे हे मतदानाच्या माध्यमातून. आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये सगळी योजना सगळे विषय सगळे आपल्याला करावे लागतील. मला एकच गोष्ट आपल्याला सुचवायची आहे की हा मतदारसंघ एक आगळा वेगळा आहे. मी पूनम त्यांची सहज बोलत होतो गेल्या 5 वर्षामध्ये 80% उपस्थिती लोकसभेमध्ये त्यांनी लावली आहे. आणि 80% उपस्थिती 8वीतल्या मुलाची आणि 6 वर्षाच्या मुलीच्या आईची आहे. मी त्यावेळी ती 1 वर्षाची असेल ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी. 2 ते 6 वर्षाचं मूल घरात असताना 80% दिल्लीमध्ये राहणारी खासदार ही आपल्याला परत हवी आहे की नाही. आता तर मुलं मोठी झाली आता अधिक वेळ देऊ शकता 100% देतील. आणि त्यामुळे या लोकसभेचं वैशिष्ट्य हे आहे की मातोश्री या लोकसभेमध्ये आहे. या लोकसभेचं वैशिष्ट्य हे आहे की भाजप मुंबईचे अध्यक्ष या लोकसभेत राहतात. या लोकसभेचं वैशिष्ट्य हे आहे की महापौर विश्वनाथ माडेश्वर साहेब सुद्धा याच लोकसभेत राहतात. या लोकसभेचं वैशिष्ट्य हे आहे की मी जरी आमदार बोरिवलीचा असलो तरी पालकमंत्री राहणारा पार्ल्यामधला आहे. या लोकसभेचं वैशिष्ट्य हे आहे आमच्या विधिमंडळ गटाचे नेते अनिल परब हे याच लोकसभेत राहतात. या लोकसभेचं वैशिष्ट्य हे आहे की RPIचे खऱ्या अर्थाने विचार वाढणारे त्यांचे सरचिटणीस अविनाश मातेकरजी या लोकसभेमध्ये वर्षानुवर्ष कार्य केलेले आहेत. त्यामुळे ही लोकसभा भाजप सेना RPI रासपसाठी इज्जत का सवाल आहे. गेल्या वेळी 1,86,000 ने जिंकलो यावेळी तो आकडा आपल्याला 2-2.5 लाखापर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि तो आपण पोहोचवाल
हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.